नमस्कार, मी सुनीता थोरात, सुनीता रेसिपीज मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आज मी तुम्हाला खुसखुशीत अशा शंकरपाळ्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहे। तर शंकरपाळीसाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया। अर्धी वाटी मी साखर घेतलेले, अर्धी वाटी मी साजूक तूप घेतलेले, तुम्ही तुपाऐवजी डालडा घेऊ शकता। अर्धी वाटी मी पाणी घेतलेले, हे तिन्ही प्रमाण एकसारखं हवं। 2 टेबलस्पून मी हे बारीक रवा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ, आणि हा मैदा जो आहे तो मी 3 वाटी घेतलेला आहे, तो आपल्याला गरजेनुसार वापरायचा आहे। तर सर्वप्रथम मी पाणी ॲड केलेलं आहे पातेलीमध्ये, साखर आणि तूप। तर आपल्याला हे गॅसवरती गरम करायचे, साखर विरघळेपर्यंत गरम करून घ्यायची। तर आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि मी गॅस बंद करणार आहे, आणि हे आपल्याला साधं थंड व्हायसाठी ठेवायचं आहे। तर हे मिश्रण आपलं थंड म्हणजे कोमट झालेलं आहे, चवीपुरतं आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे, आणि हा बारीक रवा पण ॲड केलेलं आहे। आता आपल्याला थोडा थोडा मैदा घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। शंकरपाळीचं पीठ मळून झालेलं आहे, मी जो 3 वाटी मैदा घेतला होता त्याचा सगळा वापर झालेला आहे। आता आपल्याला साधारण हे 1 तासभर असंच झाकून ठेवायचं आहे। साधारण 1 ते 1.5 तास झालेलं आहे, आपलं पीठ छान तयार झालेलं आहे शंकरपाळीसाठी। तर आपल्याला कोळा करून घ्यायचा आहे। जर समजा तुम्हाला पीठ घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा हात लावून पण पीठ थोडं मऊ करू शकता, पीठ जास्त घट्ट नाही करायचं। तर थोडासा मैदा लावून आपल्याला ही मोठी पोळी लाटून घ्यायची। तर आपली ही पोळी लाटून झालेली आहे। आता कातण्यानं आपण हे तुकडे करायचे आहेत। तर ह्या ज्या एक्स्ट्रा ज्यांना शेप नाही आहे त्या मी काढून घेणार आहे। तर आपल्या ह्या शंकरपाळ्या कातण्यानं कापून तयार झालेले आहेत। आता आपल्याला ह्या तळून घ्यायचे आहेत। आपलं जान गरम झालेलं आहे, गरम झाल्यावरती गॅस कमी करायचा आहे, कारण शंकरपाळ्या ह्या मध्यम आचेवरती तळायच्या आहेत आपल्याला। तर आपल्या शंकरपाळ्या तळून रेडी आहेत, आता मी काढून घेते। तुम्ही बघू शकता रंगही खूप छान आलेला आहे। खुसखुशीत असे आपल्या ह्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता अगदी हाताने पण आपले छान चुरडल्या जात आहेत, एवढ्या खुसखुशीत झाल्या आहेत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जवळच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।